आज 24 सप्टेंबर 2020, आज दिवसभरात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात कोणत्या वेळेला कसा पाऊस असू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर पण करू शकता। मुख्यत्वे करून मित्रांनो, आज दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहे। त्यामुळे मित्रांनो, कोकण विभागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मुंबई, खोपोली, कल्याण, डोंबिवली, वाडा, पालघर, डहाणू, सिलवासा या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर हलका पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो। आज दिवसभराचा मित्रांनो हा हवामान अंदाज आहे। मुख्यत्वे करून आज दुपारी 1 नंतर हे वातावरण आपल्याला बघायला मिळेल। त्याचबरोबर नांदेडच्या काही भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे। जागोजागी किंवा तुरळक भागामध्ये, एकदम तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला काझी, पारली, अहमदापूर, देगलोर, निजामाबाद, निर्मल, उमरखेड, नांदेड, वाघाला, माजलगाव या परिसरामध्ये एकदम तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर नाकारता येत नाही। पावसाचा जोर मित्रांनो आज पण कमी आहे, परंतु उद्यापासून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहे। तर चंद्रपूर, आदिलाबाद, पंढरकवडा, यवतमाळ या भागामध्ये सुद्धा आज दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहे। तुरळक भागामध्ये फार काही मुसळधार पाऊस नाही आहे, परंतु तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता, एकदम तुरळक भागामध्ये झाला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो किंवा शक्यता नाकारता येत नाही। 25 सप्टेंबरला वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊसाची शक्यतासुद्धा आहे। त्याविषयी अपडेट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। आज मित्रांनो, नागपूर विभागामध्ये आज दुपारनंतर मुख्यत्वे करून आपण बघू शकता, वर्धा आणि कोंडालीच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। त्याचबरोबर भंडारा, गोंदिया आणि वारासिवणीच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, वर्धा, उमरेड, नागपूर वगैरे, गोंदिया, वारासिवनी, घोटी, सौसर, मुलतई, वरुड या सर्व परिसरामध्ये तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता आज दुपारनंतर आहे। नागपूरचा जो काही मुख्यत्वे करून उत्तरी भाग आहे, उत्तरी भागामध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तर इतरत्र मित्रांनो, महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये आज आपल्याला उघडी बघायला मिळणार आहे। तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। धन्यवाद मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद, चला भेटूया अशा गोडीसोबत। तुम्हाला नमस्कार।